श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून संसदेचे अध्यक्ष आज या राजीनाम्याची घोषणा करणार आहेत। गोटाबाया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो त्यांनी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे। नंतर तो संसदेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्याकडे सोपवला जाणार आहे। श्रीलंकेत सध्या सर्व नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी राष्ट्रपती भवन पंतप्रधान यांचे निवासस्थान इथे ताबा घेतला असून राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे। या पार्श्वभूमीवर गोटाबाया यांनी मायदेश सोडला असून ते मालदीव मध्ये दाखल झाले असं वृत्त आहे।